आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, हीच गोळी ना तुमची? बरोबर घ्या. तुला बरोबर आठवते, फक्त 10 दिवसच होता इथे. तू सावकाश. बर, आता तुम्ही शांत झोपा, मी अंथरूण नीट करतो. आता झोपा बघू तुम्ही शांत. मॅडम, तुम्हाला थकायला झालं असेल ना, मी तुमचे पाय झेपून देऊ. अरे नको. अहो नाही नाही का, मी अरे नको. मॅडम, मी आता तुमचं काही ऐकणार नाही. आता तुम्ही माझं ऐकायचं, वॉर्डन नाही आहात तुम्ही. आता पुरे हा, तू दमलायस, आता तू पण थोडा वेळ झोप काढ. मॅडम, मला झोप आली की मी झोपेन. तुम्ही डोळे बंद करा बघू. डोळे बंद करा, लगेच डोळे बंद करा. भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान. भूत बघितल्यासारखं? भूत नाही, खुश. आज तुम्हाला इतक्या दिवसाने एवढं खुश पाहिलंय. कदाचित निवडणुकीचा निकाल लागला त्याच्यानंतर आजच बघते तुम्हाला इतकं खुश. काय झालं, दिल्लीला मंत्रिमंडळात पद वगैरे मिळालं की काय? खुश का तेवढे? थेरपी. कार्तिकी आली कशी नाही अजून. काय, किती टेन्शन असलं तरी सुद्धा माणसाने कसं खुश आणि प्रसन्न राहावं, हृदयासाठी चांगलं असतं ते. म्हणून मी ठरवलेलं आहे, कितीही प्रॉब्लेम आले तरी सुद्धा आपण खुश राहायचं. अरे वा. मणी सर अजून आलेले नाहीत. वॉर्डन मॅडम बरे असतील ना? स्वानंदी, स्वानंदी कशी आहेस तू? तब्येत बरी आहे ना? म्हणजे रात्री झोप नीट लागतीये ना? हो. मॅडम कुठे गेले? मॅडम मी इथे आहे.
मैडम काय डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं आणि तुम्ही चहा वगैरे काय करत बसलाय, हे बरोबर नाहीये. हो मला माहिती आहे, पण मला असे पडून राहायची सवय नाही ना, कंटाळा आला म्हणून म्हटलं चहा करावा तुझ्यासाठी, फ्रेश हो, थंड होण्याच्या आधी पी. हा मॅडम काय कडक चहा आहे, खरंच फ्रेश वाटलं एकदम. आलं कुठून घातलंय, पाती चहा घातलाय आणि मस्त उकळलाय. वा रे वा. मॅडम याआधी अनेकदा नोटीस केलंय मी, पण कधी बोललो नाही, पण आपल्या दोघांच्या हातावर जो बर्थमार्क आहे तो किती सारखा आणि एकाच जागेवर आहे नाही, मला कायम आश्चर्य वाटत आलं याच. मॅडम तुम्ही कधी नोटीस नाही केलं, म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही पडला कधी? मला ना कायम योगायोगच वाटतो हा. म्हणजे योगायोग उगाच नसतात, त्याला कारण असत. हा मग कदाचित गेल्या जन्मी आपलं काहीतरी नातं असेल. हा म्हणून तर आपण एक सारखी खून घेऊन जन्माला आलोय. परत गेल्या जन्मी पण मी तुझी आई होती. नाही झालं काम. कार्तिकी. हो साहेब. काय हो साहेब, बघ स्वानंदी काम करते इथे, तुला कामासाठीच ठेवलंय ना, हे असं सकाळपासून कुठे होतीस तू? मी मंदिरात गेले होते साहेब. मंदिरात? मंदिरात? कोणत्या मंदिरात गेलेलीस? ते जवळच आहे ना ते. मम्मा देव देव असतो ना, आणि त्याच्या भक्तांना तो कुठल्याही रूपात आवडतो, म्हणजे कधी कृष्ण, कधी गणपती, कधी अंबा माता. श्रद्धा महत्वाची नाही का, आणि श्रद्धा असली की कुठल्याही देवाला पुजलं तरी काय हरकत आहे, नाही का कार्तिकी? म्हणजे नंतर सांगते. म्हणजे अगं मंदिरात गेली होतीस ना. हो हो. प्रसाद आणला असशील. हो आणलाय ना, वाट ना सगळ्यांना. आणि स्वानंदीला पण दे, हा तिला आणि तिच्या बाळाला ब्लेसिंग्स मिळू देत. अगं तिच्यासाठी प्रार्थना केली की नाही तू? हो हो. म्हणजे काय? तिच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली आणि तिच्या बाळासाठी सुद्धा केली. काही झालं तरी बाळाची मावशी आहे मी. वाट वाट. हो.